श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे शनिवार नरक चतुर्दशी आता धनत्रयोदशी म्हणजे त्रयोदशी झाल्यानंतर जो दिवस येतो तर त्याला आपण चतुर्दशी असे म्हणत असतो तर या चतुर्दशीला नरक चतुर्दशी असंही म्हटलं जातं या दिवशी आपण यमराजाची त्याचबरोबर हनुमंतरायांची त्याचबरोबर श्रीकृष्णाची सेवा केली जाते भगवान विष्णूंची या दिवशी सेवा केली जाते यमराजाच्या आणि आपल्या जे पित्र असतात तर पित्रांच्या सेवेला या दिवशी खूप महत्त्व असतं जर आपल्याला असं अकाली मृत्यूचं थोडं जरी भय वाटत असेल तर त्यातून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला यमराजासाठी काही दिवे लावावे लागतात आणि त्याचबरोबर आपल्या सुद्धा सेवा करावी लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला उद्या आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी काळेतीलळ आपल्याला कुठे टाकायचे आहेत बघा उद्या काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण शरीराला तिळाचं जे तेल असतं तर तिळाच्या तेलाने तुम्हाला मालिश करायची आहे याने काय होतं की माता लक्ष्मी या दिवशी तिळाच्या तेलामध्ये वास करत असते त्याचबरोबर गंगाजलामध्ये वास करत असते आणि तुम्ही बघा विचार करा ज्यावेळेस आपण तिळाच्या तेलाने आपल्या शरीरावरती जर मालिश केली तर माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये आपल्या अवतीभोवती किती मोठ्या प्रमाणामध्ये राहील त्यामुळे तिळाच्या तेलाने या दिवशी आवर्जून मालिश करावी त्याचबरोबर बघा या दिवशी म्हणजेच उद्या तुम्हाला तिळाचं तेल चुकून पण दान करायचं नाही आहे जर तिळाच्या ते तेलामध्ये जर माता लक्ष्मीचा वास आहे आणि आपण जर तिळाचं ते तेल दान केलं तर आपल्या घरातली जी काही लक्ष्मी आहे तर ती सुद्धा रुष्ट होऊन निघून जाते त्यामुळे तिळाच्या तेलाचं तेला ते या दिवशी आपल्याला अजिबात दान करायचं नसतं त्याचबरोबर आपल्या घरातील जो दक्षिण दिशा आहे आपल्या घरातील दक्षिण दिशा आपल्याला पूर्णपणे या दिवशी स्वच्छ ठेवायची आहे आपण यमराजासाठी आपण तिथे दिवा लावणार आहोत दक्षिण दिशेला आपण भरपूर यमराजाच्या अकाली मृत्यूसाठी आपण उपाय करणार आणि दक्षिण दिशा जी त्यांची दिशा आहे पित्रांची दिशा आहे ती जर आपण खराब ठेवली तर काहीच याचा फायदा होणार नाही किती उपाय केले सेवा केल्या तर काहीच फायदा होणार नाही त्यामुळे आपल्या घरातली जी दक्षिण दिशा आहे तर ती पूर्णपणे उद्या आपल्याला स्वच्छ ठेवायची आहेत या गोष्टी तुम्हाला उद्या आवर्जून पाळायच्या आहेत काळे तीळ जे असतात तर ते पूर्णपणे आपल्या पितरांसाठी समर्पित असतात तर उद्या नरक चतुर्दशीला आपल्याला काळ्या तिळाचा काय उपाय करायचा आहे हे आपण बघूया या उपायासाठी तुम्हाला थोडेसे अगदी थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आता हा जो दिवा आहे तर तो गव्हाच्या पिठाचाच तयार आपल्याला करायचा आहे गव्हाचे पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ अजिबात टाकायचं नाही आणि त्यापासून आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती टाकायच्या आहेत चार वाती चार दिशेला टाकायच्या म्हणजे एक वात दोन्ही दिशेला अजिबात करायचं नाही चार वाती टाकायच्या चार दिशेला टाकायच्या त्यानंतर या दिव्यामध्ये शक्य असेल तर मोहरीचंच तेल आपल्याला टाकायचं आहे मोहरीचं तेल टाकल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा त्या दिव्यामध्ये हे जे काळे तिळ आहे तर ते थोडेसे आपण जेवढे काळे तिळ घेतलेले आहेत तर ते काळे तिळ आपल्याला टाकाय हा दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आणि हा दिवा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला ठेवायचं आहे आता दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा असते पण आपल्या अवतीभोवती कोणत्याच दिशेने ज्या अकाली मृत्यूचं भय असतं आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा अकाली मृत्यूचा भय टाळावं यासाठी आपल्याला ज्या चार दिशातच चारही दिशांना आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे आणि हे काळे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे आपले पित्र आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि एकदा की आपल्या आपल्याला आशीर्वाद मिळाला तर आपल्या जीवनामध्ये कधीच को कोणत्याच गोष्टींचीही कमतरता राहत नाही नरक चतुर्दशी हा खूप महत्वाचा दिवस असतो नरक चतुर्दशीच्या दिवशी केले जाणारे सेवा केल्या जाणारे उपाय हे खूप लवकर प्रभावी ठरत असतात तर त्यामुळे हा उपाय आवर्जून करा पितरांवरचा थोडा जरी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे आपण काय करतो त्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करतो नंतर मग ह्याच गोष्टी खूप प्रखर होऊन बसतात आणि मग शेवटी आपण खूप यज्ञ करतो खूप सेवा करतो पण तरीही आपल्याला त्यातून सुटका मिळत नसते त्यामुळे हे जे काही विशिष्ट दिवस असतात हे विशिष्ट दिवशी तुम्हाला हे काही उपाय करायचेच असतात याने काय होतं की आपले जे काही पित्र असतात तर ते सुद्धा खुश होतात आणि अकाली मृत्यूचं भयसुद्धा टळतं आणि आपल्या घराचं वातावरण सुद्धा नेहमी सकारात्मक राहतं आपल्या घरातलं वातावरण एकदा सकारात्मक असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता ही राहत नाही त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे काळेतीळ आपल्याला आपल्या घरामध्ये कुठे टाकायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम 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 तुम्हाला सांगितलेली आहे दिव्यामध्ये काळेतीळ टाकायचे अगदी थोडेसे तुम्हाला टाकायचे आहेत पण हा उपाय तुम्ही आवर्जून करा नक्की तुम्हाला फायदा होईल तुमच्या पितरांचं स्मरण करा तुम्हाला तुमच्या पितरांचे नावं माहीत असेल तर पितरांचे नावं घ्या त्यांचं स्मरण करा आणि त्यांना सांगा की माझ्याकडनं जर काही चूक झालेली असेल तर माझ्याकडनं तुमच्या सेवेमध्ये जर थोडाफार काही चूक झालेली असेल किंवा माझ्याकडनं तुमचं स्मरण झालेलं नसेल तर मला माफ करा तुमचा कृपा आशीर्वाद तुमचा नेहमी आमच्यावरती असू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा म्हणजे नक्कीच त्यांना सुद्धा मदत होईल श्री स्वामी समर्थ